बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्याची. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील पहिला मानाचा पालखी सोहळा म्हणजेच शिवरथ यात्रेला दिनांक 3 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या शिवरथ यात्रेचे मागील 9 वर्षांपासून आयोजन केले जात आहे. शिवनेरी गडावर शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांना अभिषेक, शिवाई देवीचे दर्शन आणि शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा येथे शाळकरी विद्यार्थ्यांनी विविध मर्दानी खेळ सादर केल्यानंतर पालखी रायगडच्या दिशेने मार्गक्रमण झाली. या पालखीच्या स्वागतासाठी जुन्नर शहरातील शिवप्रेमी तसेच आमदार शरददादा सोनवणे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी शिवभक्तांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दादखेळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. जगातील पहिला पालखी सोहळा, या पालखी सोहळ्याचं 9वं वर्ष छत्रपती शिवरायांचा ज्या जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्या शिवनेरी किल्ल्यापासून सगळ्यांनी टाळ्या वाजवायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं त्यांना.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी काहीच दिवसांवर येऊन टेपलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या फेब्रुवारी महिना सुरू झाला की विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, मग ते किल्ले शिवनेरी ते दुर्गराज रायगडापर्यंतचे जे पालखी सोहळे असतील, मशाल असतील, असं विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जुन्नर शहरात देखील जुन्नर तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. असंच आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले शिवनेरी ते दुर्गराज रायगड असा पालखी सोहळा या ठिकाणावरून जाणार आहे महाराजांचा. या ठिकाणी माझे या प्रतिष्ठानचे काही मावळे माझ्यासोबत आहेत. आपण काय सांगाल, काय संकल्पना आहे नेमकी, गेले 9 वर्षापासून तुम्ही हा रथ या ठिकाणावरून रायगडावरती नेत असता काय संकल्पना आहे, किती मावळे सहभागी झालेत या पालखी सोहळ्यात? खरं तर जशी पांडुरंगाची वारी आळंदी देहूवरून जशी पंढरपूरला जाते, तशी त्याच धर्तीवर आपण छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवरून ही पालखी सोहळा सुरू करतो आणि छत्रपती शिवरायांचं समाधीस्थळ असलेल्या रायगडावर त्याचा समारोप होतो. ह्या यात्रेचं हे 9वं वर्ष आहे, म्हणजे गेली 9 वर्ष हा सोहळा अविरतपणे चालू आहे. अखंड महाराष्ट्रातून शिवप्रेमी या पालखी सोहळ्यात सर्व जाती धर्माचे सर्व पक्षांचे सर्व विचारांची मंडळी यामध्ये सामील होतात आणि 5 दिवस हा पालखी सोहळा जातो. ज्या गावांमध्ये हा पालखी सोहळा थांबतो किंवा ज्या गावांमध्ये मुक्कामी असतो त्या ठिकाणी मर्दानी खेळ असेल, जागरण गोंधळ असेल, व्याख्यान असेल, भारूड असेल, त्याचबरोबर कीर्तन असेल, असे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी राबवत असतो. आणि या पालखी सोहळ्यामागचा उद्देश हा आहे की छत्रपती शिवरायांचे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ल्यांचं संवर्धन सर्वात महत्त्वाचं झालं पाहिजे. छत्रपती शिवरायांची स्मारकं तर भरपूर झाली, पण त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं या संवर्धनाची जनजागृती करण्याच्या दृष्टीने गावागावांमधून हा पालखी सोहळा मार्गदर्शवत असतो, असं या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. या पालखी सोहळ्याचं 9वं वर्ष आहे आणि महाराष्ट्रातून जवळपास 500 जास्त शिवप्रेमी या ठिकाणी सहभागी होत असतात दरवर्षी. आपण पाहिलेलं आहे या मावळ्यांचं मनोगत आपण जाणून घेतलेलं आहे, मात्र या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी शिरूरवरून या ठिकाणी उपस्थित असलेले बांधकाम समितीचे माझे सभापती मंगलदास बांधल आहेत. सर, आपण काय सांगाल, कसं वाटतंय या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन? आज खरं तर ज्या तरुण सहकाऱ्यांनी सगळ्यांनी गेली 9 वर्ष हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळी राबवत आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारला की किती लोक या ठिकाणी येत आहेत, कारण छत्रपतींनी सुरुवातच काही मुठभर मावळ्यांशी केली होती, त्याच्यामुळं किती आहे त्याच्यापेक्षा ज्या पद्धतीची त्यांच्यामध्ये शक्ती आहे, आज 200 तरुण 300 तरुण, कारण त्या काळामध्ये एकट्या छत्रपतींनी जन्माला येऊन त्यांनी सर्वस्व बदललं होतं, आज तर 300 तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना सगळी मंडळी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्याचं स्वागत करत असतात. आजचा दिवस छत्रपतींच्या जीवनामधला, जसं आपण 1630 ते 1680 त्यांचा कार्यकाल पाहतो की जगामध्ये असा कार्यकाल 50 वर्षाचा परत कधीच होणार नाही, कारण छत्रपतींनी जे घडवलं ते पुन्हा घडेल की नाही शक्य नाही आणि त्याच्या अगोदरही कधी घडलेलं नाही, असा राजा आपल्याला खरं तर लाभला, जन्माला आला. किल्ले शिवनेरीचे आमदार आहेत, इकडं भाऊसाहेब देवाडे आहेत, तरुण सगळे सहकारी आहेत, या ठिकाणी विराज लांडे आहेत, ही सगळी मंडळी आज खरं तर या सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत. छत्रपतीचा एक मावळा कसा असू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण आज उमाजी नाईकांना फाशी दिलं गेलं होतं. उमाजी नाईक एकच होता रामोशी समाजातला, पण त्याने ठरवलं स्वतःच्या भावावर ते अन्याय झाल्यावर छत्रपतीचा एक मावळा काय करू शकतो, तर इंग्रजांना 14 वर्ष जेरीस आणून छत्रपतींचं नाव घेऊन त्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर इंग्रजांना सळो की पळो केलं, तो एक छत्रपतीचा मावळा उमाजी नाईक, त्यांना आज खरं तर फाशी दिलं, त्यांचा आजचा दिवस आहे. पहिली क्रांती कोणी केली असेल 1857 अगोदर, ती उमाजी नाईकांनी केली, त्यांचा आजचा दिवस आहे आणि म्हणून आपण सगळ्या मंडळीने छत्रपतींच्या बाबतीतला आपला सर्व इतिहास सर्वांना ज्ञात आहे. एका गडावर जन्म झालेला माणूस एका गडावर आपला ध्येय ठेवतो, पण त्याचा कार्यकाल जर मोजला तर वर्षानुवर्ष सूर्य आणि चंद्र असेपर्यंत त्याची कीर्ती कोणी थांबू शकणार नाही, असा राजा आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि आज ही सगळी तरुण पोरं आज हातावरतीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा टॅटू पाहिला तर छत्रपतींचा आहे, अंगना अंग त्या ठिकाणी त्यांनी छत्रपतींनी त्या ठिकाणी रंगवून ठेवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे शिवप्रेमी लोक महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली की गडकोटांचं संवर्धन झालं पाहिजे. शेवट याच राज्याची 1 मे 1960 ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस पहिली त्या ठिकाणी असणारी मंत्रालयातली मीटिंग त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी इथं घेतली. त्या दृष्ट्या नेत्याने पहिल्यांदा काय केलं असेल तर पहिल्यांदा इतिहासाचं संवर्धन करा, छत्रपतींनी केलेला इतिहास लोकांच्या पुढाना म्हणून इतिहासाची एक त्या पद्धतीची एक शाखा चालू केली आणि आज दादा असेल दादाच्या माध्यमातून आज आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आणि त्या मंदिरा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या गडावरती त्यांचं असणारं प्रेम, कारण अनेक आमदार आपण पाहतो पण ते बोलताना नेहमी बोलत असतात किल्ले शिवनेरीचा शिलेदार
ही जी भावना त्यांच्या मनामध्ये रक्तामध्ये आहे ती महाराष्ट्रात सहज बोलताना, काल परवा ते जिजाऊच्या शिंदखेड राजाला गेले पण तिथंसुद्धा सांगितलं की मी त्या ठिकाणी छत्रपतीच्या जन्मगावचा मी आलेलो आहे, त्या ठिकाणी त्यांचा केलेला समारंभ किंवा स्वागत हे अद्वितीय होतं। आणि आज खरं तर ज्यांनी पालखी काढायला पाहिजे, ज्यांच्या पोराने इतिहास घडवला, त्या पोराच्याच जन्मभूमीतले आज सगळे शंभू भक्त या ठिकाणी त्याच्या बापाचा त्या ठिकाणी संपूर्ण पालखी काढण्यासाठी आले आहेत। पोराचं छत्र बाप असतो पण पोराचा त्या ठिकाणी पोराने बापाचं त्या ठिकाणी कर्तृत्व किती होतं हे आज ते शंभू भक्ताची सर्वच शंभू भक्त आज छत्रपतींची पालखी घेऊन निघाले आहेत। म्हणून हा खरा योगायोग आहे, पोराच्या बापाच्या सन्मानाला पोरांनी यावं हा एक आपला संस्कृतीचा भाग आहे। आणि म्हणून आज वढूकर सगळी मंडळी आज छत्रपतींच्या पायथ्याशी आलेले आहेत, याच्यासारखा भाग्याचा क्षण असू शकत नाही। म्हणून मी सर्वांच्याच वतीने या सर्व शिवप्रेमीला आणि शंभूप्रेमींना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, धन्यवाद। आमदार शरददादा सोनवणे देखील या ठिकाणी शिवरथाचं शिव पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित। दादा, आपण या सर्व मावळ्यांचं तुम्ही कशा कोणत्या शब्दात स्वागत कराल आणि काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम या माझ्या शिवभक्तांना आणि माझ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माझ्या सगळ्या मावळ्यांना मी मानवंदना देतो। त्याचं कारण असं आहे, सातत्य ठेवून 9 वर्ष वेड्यासारखं शिवरायांचं नाव मुखामध्ये घेऊन आणि हृदयामध्ये स्पंदन ठेवून जो कार्यकर्ता काम करतो त्याला शिव मावळा म्हणून मी संबोधतो आणि त्याला मानाचा मुजरा करणं ही माझी जबाबदारी आहे। म्हणून त्या कर्तव्याच्या दृष्टीने मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आणि म्हणून हे वाखाणण्यासारखं काम आहे, 450 वर्षापूर्वी ज्या राजांनी माथे बाळाला लावली आणि समस्त असलेल्या रयतेचं स्वराज्याचं निशाण त्यांनी फडकवत ठेवलं, त्या राजाला आयुष्य मिळालं फक्त केवळ 50 वर्षाचं। 1630 आणि 1680 आणि त्याचे मुहूर्तमेळ रोवले आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानने। सह्याद्री प्रतिष्ठानचे सन्माननीय आमचे मित्र श्रमिकजी गोदर मोडे आणि त्यांचे सर्व सहकारी, मग त्याच्यामध्ये आमचे दाभाडे असतील, खोटवड असतील, पापडे असतील, अतुल असेल, विवेक असेल, हा सगळा तरुण वर्ग हा निश्चितपणे त्याच्यावर अनेक सहकारी आज 500-600 मावळे या सगळ्या पालखीबरोबर किल्ले शिवनेरी ते रायगडचा प्रवास करतायत आणि 5 दिवसामध्ये हा प्रवास ते परिपूर्ण करतायत, सातत्य ठेवून काम करतायत। आणि आजच्या कार्यक्रमाला आपण पाहताय की मंगलदासजी बोललेत, आमचा या ठिकाणी लांडे पर्वतला संग्राम आलेला आहे, भाऊसाहेब आहेत, आमचे ज्ञानेश्वरजी बोराडे आहेत आणि अनेकसा मित्र परिवार या शिवभूमीमध्ये या स्वागतासाठी दाखल झालेला आहे। मला या तरुणाला फक्त एकच सांगायचं आहे, ज्या शिवरायांच्या नावाने तुम्ही आम्ही काम करतो त्या शिवरायांच्या नावाने या स्वराज्याला सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे। जे नतद्रष्ट नेते आज भ्रष्टाचार आणि आज समाजाचं शोषण करतात त्यांना थांबवायची जबाबदारी आपली आहे। आणि जे अधिकारी सातवं वेतन आयोग घेत आहेत परंतु लोकशाहीची थट्टा करतायत, म्हणजे तिजोरीतला पैसाही तुम्हाला 100% पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अतिरिक्त पैसाही तुम्हाला चोरीचा पाहिजे, तर हे सगळं जर थांबवलं तर मला असं वाटतं की या तरुणाईने या सगळ्या गोष्टी जर मनावर घेतल्या तर उद्याच्या लोकशाहीचे बदलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। गड किल्ले संरक्षण व्हायला पाहिजे, त्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे। खरं तर स्वतः उद्धवजी ठाकरे यांना खूप गडकिल्ल्यांनी त्यांनी हेलिकॉप्टरमधून जवळजवळ सगळे शरण टिपलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा श्रमिक पण होता। आणि आता राज्य आहे शिवशाहीचं, कारण सेना आणि भाजपचं जर युती सरकार आहे तर यांनी तातडीने सर्व किल्ल्यांचं संरक्षण करावं। माझं देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे साहेब असतील आणि सन्माननीय असलेले उद्धवजी साहेब असतील यांना आपल्या माध्यमातून विनंती राहील। विनंती म्हणता मी त्यांना असे सांगेल की आपलं त्या कर्तव्याच्या दिशेने पाऊल टाकावं, हा महाराष्ट्र मात्र तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी विनंती माझ्या तरुणाई आणि शिवशाही शिवभक्तांच्या वतीने करतो। आणि आजच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या या सुंदर अशा यात्रेला मी उत्सवाला आणि या यात्रेला या पदयात्रेपासून त्या करता मोटरसायकल घेऊन जाणार आहेत, फार मोठा प्रवास करतायत। मानी त्यांना सुरक्षित आणि चांगला प्रवास घडावा आई शिवाई मातेला प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना आजच्या ह्या पालखीच्या निमित्ताने या सोहळ्याच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देतो। किल्ले शिवनेरीचा आमदार, या तालुक्याचा भूमिपुत्र आणि या पालकत्वाच्या नात्याने आपल्या सर्वांची यात्रा सुखदायी व्हावी अशी भावना व्यक्त करतोय। जय जय महाराष्ट्र। आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे यांनी या सर्व मावळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहे। या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। आता ही पालखी शिवरथ किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीतून रायगडावरती जाणार आहे, त्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि एनर्जी शिवजयंती आहे ती आपण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिवशाही थाटात साजरी करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर पाटोळेसह मी लक्ष्मी दातखळे आपला आवाज सुनणार।
जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.